मोकळे से खुले आभाळा दिवाहणारे नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सार रंग होती त्या श्रीकांतला किचन द्यायला हो म्हणायची. आम्ही दोघही दिवसभर घरी नसतो रे, पण तू असतोस ना, तो दिवसभर तुला कामाला लावणार. माझी खात्री आहे, तू 5 मिनिटं एकट्याने जर किचन मध्ये काम केलंस तर तू इतका पसारा करशील की श्रीकांत दरवाजातून सुद्धा आत पाऊल ठेवणार नाही. येस, गरमागरम पोहे रेडी आहेत, लवकर या. पप्पा आपल्याला त्यांच्याकडे राहायला बोलवताय. झट होते ना बॅग. तुला म्हटलं माझ्याकडे दे म्हणून, तू ऐकतच नव्हती. असू दे, बाहेर ऊन किती आहे. ठीक आहे. हाय. अरे मॅडम. हाय. मला सांगायचं, मी आलो असतो तुमच्यासाठी. तुमच्या मदतीसाठी असं म्हणायचं होतं मला. अरे तुमच्या आज सुट्टी वाटत. ऍक्च्युली श्रीकांतला बिझनेस सेटअप करायला मदत करायची होती, सो मी म्हटलं सुट्टीच घेते. अरे क्या बात है. मला किचन पाहून प्रचंड आनंद झालेला आहे. काय ना, मला सवय नाही ना एवढ्या स्वच्छतेची. सॉरी यार, आज जरा आमच्याकडून जास्तच पसारा झाला. त्याच काय आहे ना की सध्या ब्रेकफास्ट आणि चहा बनवायचं काम माझ्याकडे लागलंय, आणि असं पसारा केल्याशिवाय काम करायला मजाच येत नाही यार, सॅटिस्फॅक्शन मिळत नाही ना मला. हो ग्रेट गुड, म्हणून एवढा पसारा. श्रीकांत मला 2 मिनिटं दे ना, मी तुला लगेच आवरून देते. थांब थांब थांब, आजपासून किचन मध्ये मी काम करणार आहे तेव्हा मी आवरतो. वेट. अरे हो, पण पसारा बघून जरा तू चिडचिड होते ना. मी आवरते ना, ती होणारच आहे, पण मी आवरतो. अरे पण मला आवरू दे ना, मी तुला 2 मिनिटं आवरून देते. पण माझं काम मला करू दे ना, मी आवरतो. अरे हो, पण तुझं काम आता सुरू झालंय का? नाही ना, मी आवरून देते ना मग तुला. पण मी आवरतोच आहे. आता मी सुट्टी तुला मदत करायला घेतली, मग मला आवरू दे ना. मी आवरतो ना. आम्ही आवरतो. लव यू. काय हा सगळा आमच्या ब्रेकफास्टचा पसार आहे ना, मग तो आम्हीच आवरतो ना. ए उठा रे, आपण श्रीकांतला किचन साफ करून देऊ. हा सर, उठ रे, बसा ना तुम्ही, बसा. थँक्यू सो मच विनय सर, तुला कळलं ते. बस अरे आकांक्षा, तू मेनू कार्ड पाहिलेस का? नाही बघू. बघ मेन्यू कार्ड. प्लीज प्लीज प्लीज. सो कसं वाटतं मेनू कार्ड, व्हॉट डू थिंक? वाव मस्त आहे, आणि त्यात तू इंडियन, मेक्सिकन आणि चायनीज. वाव छान सॉर्ट केलंय सगळं, मला आवडलंय. चला तुला आवडलं म्हणजे सगळ्यांना नक्कीच आवडेल. हे बघ, हे मेनू कार्ड आणि तुझं जेवण सगळ्यांना आवडेल असंच आहे. थँक्यू सो मच. तुम्ही जरा आवरा ना, मी आलो सर. अगं त्याच्यामध्ये ना मी बघू मेन्यू कार्ड मला. काय कसं वाटतंय? कलर छान आहे हा. सुम्या अरे विण्याला आवरायला हवं.
दूध होतो सावं तसं याचं प्रेम होतो चाललंय. याला जर वेळ सावरला नाही तर या आकांक्षाच्या प्रेमासाठी त्या श्रीकांत नोकर बनवेल आपल्याला. चला चल. नो प्रॉब्लम. ठीक आहे ठीक आहे. आज मी एक वेगळा एक्सपेरिमेंट करणार. कुठला एक्सपेरिमेंट सांग. एक मिनिट, तू बॉटल का काढतोय? एक मिनिट. टेबल हेवी. बस काय करणार होता आपण आज? लीप ऑफ फेथ. मी कुठेही पडणार नाहीये राघव. तुझा काही भरोसा नाहीये. तू मला पाडशील आणि मग स्वतः हसायला लागशील. हे बघ काव्य, मी रिहर्सल करताना तो वाला राघव बाजूला ठेवतो. आय एम व्हेरी सिरियस अबाउट माय वर्क. आय नो यू आर सिरियस, म्हणूनच मी सांगते की मी कुठेही पडणार नाहीये. पडले तर इंजरी मला होईल. हे बघ, लीप ऑफ फेथ मध्ये कधीच इंजरी होत नाही. ते काय प्रेम आहे का? माणूस पडला आणि ब्रेकअपच्या जखमा घेऊनच बाहेर पडायला. चल 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 ये ये. पण काव्य ये नाही यार. मी दाखवतो. हे बघ, हे असं उभं राहायचं, हा तसे स्पॅट करायचे मस्त. आणि फ्री ऑफर असं बघितल्यानंतर मुली जसं स्वतःला शॉपिंग मध्ये झोकून देतात ना, तसं स्वतःला झोकून द्यायचं. हे असं कळलं. चल पटकन ये. ओके आपल्याला नंतर आपल्या डान्स मध्ये युज करायचंय की नाही हे तुला करावं लागणार आहे. चल 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 बरोबर. चल 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 हळू पडशील. चल रेडी. Yes! Come on, Gavya! 5, 6, 7, 8! Why? Pakadshil na? Gavya? Ya exercise cha naavat as faith hai. So please, maa jharti trust kar. Kahi hot nahi hai. Chal, chal, come on! Ready? नक्की पकडशील ना काव्या? समोरच्या माणसावरती विश्वास ठेवायचा असतो, मग तो जपायचा की तोडायचा हे त्याच्यावर सोडून द्यायचं. चल रेडी कम ऑन. यस काव्या, 5, 6, 7, 8. त्याला लीप ऑफ फेथ असं म्हणतात. मी सांगतो ना तुला काय ते. मी मी तू तू इथे हे इथे उभी राहा. ओके हां, काय होणार आहे की मी असं वर चढणार. ओके, असे हात स्प्रेड करणार आणि जम्प करणार. तर तुला मला ना असं कॅच करायचं आहे. म्हणजे 5, 6, 7, 8 जम्प तू कॅच करायचं. इझी. चल चालू मुली करते शिकली. चल रेडी रेडी चाल मली. हां ओके. यो 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 कम ऑन. 5, 6, 7, 8. सीस काय? सॉरी मी तुला पकडलं नाही. पण ये उठायला हात देते. ये पडला. चाल म्हणे, या पुढे मी आयुष्यात तुझ्यावर कधी विश्वास ठेवणार नाहीये. सॉरी. कशाला आलीस? अरे
सॉरी. काय ना, मी आणि अभि दोन तीन दिवसांसाठी माझ्या माहेरी चाललो. तर म्हणजे अभि गेला आत्ताच घरी, तो परत येणार आहे कॅफेवर. मग आम्ही आता जातोय ना, आम्हाला टाटा बाय बाय करायला खाली या ना. इनोसेंट खूपच झालंय आपलं. चला झालं टुपुक. टुपुक नाहीये, त्याला लीप ऑफ फेथ असं नाही सांग. सर, आपण नवीन कोणत्या कॉम्बो ऑफर आणणार आहात ते मला परत एकदा सांगता का? माहित नाही मला. हा, नंतर सांगतो, जा. ओके. तुम्ही दोघेही चाललाय, मग कॅफे कोण सांभाळणार? तू दुसरा कोण? हे बघ, मला ना या रुटीनचा कंटाळा आलेला आहे, सो आय नीड अ ब्रेक. आणि लुक ॲट अभि, माझ्यापेक्षा त्याला ब्रेकची जास्त गरज आहे. तेव्हा कसं कसं छान पॅकिंग बिकिंग करून रेडी आहे, काय तो उत्साह. बरं, तू सगळं व्यवस्थित घेतलंयस ना अभि? नंतर काही राहून जायला नको माहिती का? मेकअप किट, लोशन्स, क्रीम, अच्छा ठीक आहे, सगळं रेडी आहे, फाईन, व्हेरी गुड. बरं, तुझी बॅग कुठे आहे? मी पॅक नाही केली. का? मर गया. अभि आपल्याला निघायचंय, हा लेट होतोय बघ ना. मी खूप विचार केला. हा, समजा मी आलोच नाही तर चालेल का? तुझ्या न येण्यामागचं कारण कळेल मला. अभ्या, आय एम प्राऊड ऑफ यू यार, आय एम प्राऊड ऑफ यू. किती बदललायस यार तू. यू आर ग्रेट, यू आर ग्रेट. तुला अचानक प्राऊड फील व्हावं असं आत्ता या क्षणी काय केलं अभिने? तुम्हाला दिसत नाहीये त्याच्या चेहऱ्यावर कॅफेची किती काळजी आहे ते. आतून धडाम असा आवाज आला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन अचानक बदलले. हा, तुम्ही एकदम सुट्टी घेतली तर कॅफेच कसं होणार हा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर मला स्पष्टपणे दिसतोय. हो ना भी? करेक्ट, एकदम करेक्ट बोललास. हे बेबी, मी विचार करत होतो ना ते ह्याचाच. मला सांग, आपण दोघांनी जर एकत्र सुट्टी घेतली मला तरी ते पटत नाही. आपण आपला विचार करतोय का? कॅफेच काय? हा राघव बिचारा डान्सच्या प्रॅक्टिस मध्ये बिझी असतो ग, काढून काढून किती सा वेळ काढणार आहे हा. हो की नाही? याला म्हणतात डेडिकेशन, फोकस. बाय, तू एक दिन बहुत बड़ा आदमी बनेगा, लिख के ले. ते चालमलीवर डिपेंड आहे. ओके ठीक आहे. रागाला असेल नाही मी चालले सुट्टी एन्जॉय करायला, तुम्ही बस इथे काम करो. मैं तो भाग रही हूं.
बरं मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करेन. आपण आय एम प्राऊड ऑफ यू. आय विल मिस यू. बाय 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 बाय. ए बेबी मी येतो तुला सोडायला. मी पण मिस करतो तुला. थँक्यू. असलं क्यूट कपल आहे ना. मलाही असं रिलेशनशिप हवंय. ऍक्च्युली चहा हवा होता. तुम्ही मीच बनवून द्यायचा का? नाही नाही मी बनवतो ना. जागा देशील का मला? या शुअर प्लीज. थँक्स. इथूनच सुरुवात आहे. ओके सॉरी. लायटर तर हो तुझी चूक नाही. लायटरची चूक आहे. अग ना चहा बनवतोच आहेस तर माझ्याकरता पण एक बनव. ओके. चांगलंय. अजून ऑर्डर नाही आली का एकही? नाही ते लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो ना. उद्यापासून मिळेल. काय म्हणतोस? थँक्यू सो मच. मला खरंच माहित नव्हते. माझ्या ज्ञानात भर पडली. अरे त्यात काय एवढं नाही. मुंबईत वर्षांनी आलास ना. त्यामुळे असेल कदाचित. एक
सेकंड थांब तू आता दूध चहा पावडर सोबत उकळणार आहेस का? हो म्हणजे आधी थोडा वेळ इकडे आणि मग खरंच हे करणार आहेस? मग नको मला चहा, तू पी. अरे नाही 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 तू पी, खरंच नको प्लीज. मी चांगला बनवतो चहा. नको तू पी. अरे एकदा पिऊन तर बघ, हवं तर कोणालाही विचार तू. बर ठीक आहे ठीक आहे, मी आता मग नंतर दूध घालेन त्याच्यात प्लीज. नाही धुतलेला आहे. मॅडम कुठे दिसत नाही येते. तुला मदत करत होत्या ना? मदतच करते ती. ते मेनू कार्ड पोहोचवणाऱ्या मुलांनी ते नीट पोहोचवलेत का हे बघायला गेली होती. तेही अशा उन्हात. हो खूप उन्हे. किंवा सकाळपासून माझ्याबरोबर ती मार्केटमध्ये आली होती, सामानाची लिस्ट काढली तिने, मला हेल्प केली. एखाद्याची बायको पण करणार नाही ना एवढी हेल्प ती मला करते माझ्या बिझनेसमध्ये. यु नो शी इज सच अ केअरिंग अँड हेल्पफुल गर्ल. काय वाटतं तुला? तुला आवडतात का आकांक्षा मॅडम? व्हॉट लोचा.